पैसे घेतल्याचे आरोप रवी राणा यांनी माझ्यावर नाही तर 50 आमदारांवर केलेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवरही आरोप केलेत. त्यामुळे त्यांनी उत्तर देण्याची मागणी बच्चू कडू यांनी केली. तसंच बच्चू कडू यांना अडचणीत आणा असे प्रयत्न सुरू आहेत. तशी ऑडिओ क्लिप असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. योग्य वेळी ऑडिओ क्लिप बाहेर आणणार असल्याचा इशाराही त्यांनी रवी राणा यांना दिला आहे. माझ्या अस्तित्वाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न असेल तर त्याची बोटं छाटल्याशिवाय राहणार नाही असा इशाराच त्यांनी नाव न घेता रवी राणा यांना दिला आहे. खाजगी गोष्ट तर अशी आहे का ती माझ्याकडे आता 4-5 दिवसांना काही व्हिडिओ एक येणार आहे बैठकीतला का बच्चू कडूला आता थंड करायचं. याला उघडं कसं पाडता येईल, कशा पद्धतीनं याला वेगवेगळे आरोप लावायचे, चुकीचे आरोप लावून कसं करायचं, ते व्हिडिओ आल्यावर तर मी सांगणारच आहे तुम्हाला. ते व्हिडिओ काही गोष्टी अशा कळल्या का काही गोष्टी अशा करायच्या का आपलं राज्य सरकार मदत करत नसेल तर केंद्राकडून मदत करून कसं बच्चू कडूला अडचणी जाण्याचं असे काही प्रश्न सवाल सुरू आहे. ते सध्या जेथपर्यंत व्हिडिओ आमच्या हाती येत नाही तोपर्यंत आम्ही ते समोर काढणार नाही. विकासाच्या वेगळ्या गोष्टीनं दिशेनं आपण पाठिंबा देत असताना आता प्रश्न अस्तित्वाचा आहे, आमच्या अस्तित्वाचा आहे. आणि इथं मंत्रिपद महत्वाचं नाही, विकास थोडंसं आपण बाजूला ठेवू, पण आमच्या अस्तित्वालाच कोणी जर आता घरातलाच माणूस जर बोट टाकत असेल तर ते बोट छाटण्याचंही काम बच्चू कडू केल्याशिवाय राहणार. पुरावे असल्याशिवाय बोलू नये असा साधारण नियम आहे आणि पुराव्याशिवाय कोणी बोलत नाही अशी एक थोडी व्यवस्था आहे. खोके घेतले इथपर्यंत लोकांना काही वाटत नव्हतं, पण डायरेक्ट पैशाचे आरोप केले. खोके म्हणजे काय कळत नाही. आम्ही कोर्टात तर जाणारच आहोत, CM साहेबांना पण नोटीस देणार आहोत, देवेंद्रजींना पण नोटीस देणार आहोत का तुम्ही किती दिले, दिले असेल तर ते सांगा आणि दिले नसेल तर ते स्पष्ट येऊन सांगा. बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातला वाद शिगेला पोहोचल्याचं दिसतंय. भ्रष्टाचाराचे पुरावे रवी राणा यांनी द्यावेत. 1 तारखेपर्यंत रवी राणांनी पुरावे द्यावेत. त्यांनी पुरावे न दिल्यास वेगळा निर्णय घेण्याचा इशाराच बच्चू कडू यांनी दिलाय. 12 आमदार आमच्या सोबत असल्याचा इशारा देखील शिंदे फडणवीसांना दिला. त्यामुळे शिंदे आणि फडणवीसांची डोकेदुखी वाढली आहे. एक तारखेपर्यंत राणांना पुरावे द्यावे. जर एका बापाची औलाद असेल तर तो पुरावे देईन, नाही दिले तर आम्ही त्याला याच्यानंतर मी मागेही सांगितलं त्याला एक आम्ही त्याच्या नावाची एक घोषणा करणार. आणि 1 तारखेलासुद्धा आत्ता बरेच आमदार आमच्या संपर्कात आहे. 7 ते 8 आमदारांचा फोन येऊन गेला का बाबा, हे आमच्यासाठी आता अस्तित्वाला प्रश्न निर्माण झाला आहे, आमच्या अस्तित्वाला प्रश्न.